और आणि कसे आहात तुम्ही सगळे? ऍक्च्युली मी आता हिंदी चॅनलचा थोडासा व्हिडिओ स्टार्ट करत होती, त्यामुळे माझ्या तोंडात और आलं. तर आज आहे फ्रायडे, आता वाजले दुपारचे 3. मी आणि परी झोपलेली, तर परी अजून झोपली, मी आताच उठली आहे. आणि आज सकाळपासून मी काहीच नाही केलं, म्हणजे ना दुपारी सकाळी सगळे कामं केले, दुपारी जेवण बनवलं, कोबीची भाजी, चपाती, डाळ भात आणि जेवण केलं आणि मस्त झोपली मी. मला वाटतं 12:30 जी झोपली तर मी 2:30 उठली. मग त्यानंतर थोडं मोबाईलमध्ये असेल आपण करतो ना स्क्रोल कर, ते सगळं करत होती. काय बोलत, हॅलो फाय चेक कर, मग यूट्यूब चेक कर, टिकटॉक चेक कर, आणि ना मला इन्स्टावर मेसेज येत राहतात, कमेंट येत राहतात, सॉरी मेसेज येत राहतात. तर ना मी ना ऍक्च्युली इन्स्टा रोज खोलत नाही, त्यामुळे मी कधी मेसेज बघत नाही. एक दोन दिवसात जर खोललं आणि त्यावेळेस मी मेसेज पाहिला तर त्यावर मी रिप्लाय करते आणि मला नोटिफिकेशन येते. म्हणजे माझे आहेत बरेच मैत्रिणी जे मला इन्स्टावर मेसेज करतात, तर मला वरतून नोटिफिकेशन येते. पण कधी मी कॅमेरा असेल ना ते आपण ओढून टाकतो ना गडबडीत, किंवा राहिलं सवय रात्री जर हातात मोबाईल गेला ना तर मला खूप सारे नोटिफिकेशन येत राहतात. म्हणजे टिकटॉकचे, यूट्यूबचे, मी ज्यांना सबस्क्राईब केले त्यांचे पण. तुम्ही जर मला कमेंट केले तर ते कमेंट्स, अजून कोणी व्हिडिओ अपलोड केले तर त्यांचे नोटिफिकेशन, मग ते साऱ्या, परत मेसेज म्हणा किंवा व्हॉट्सअपचे म्हणा, सो मला भरपूर नोटिफिकेशन येत राहतात. परत काय बँक अकाउंटचे वगैरे येत राहतात ना तसे. तर आजचे जर हातात मोबाईल पडला तर आज डायरेक्ट सगळं उडवतं, बघतही नाही कोणाचे कोणाचे नाही. मग त्याच प्रकारे जर मला इंस्टाग्रामचे पण आले ना जसे की तुम्ही जर मला मेसेज केले त्याचे, मग त्याचे पण ना रात्री उडवून जातात. किंवा मी जर कधी कामात असेल ना तर मी बघते की हाय मेसेज, मग मी विचार करते, मी नंतर खोलेल, मी आता काम करते, मग कधी कधी नंतर राहतं. सो त्यामुळे मी इंस्टाग्रामवर तुम्ही जर मला मेसेज केला तर लगेच म्हणजे तुम्हाला रिप्लाय नाही करू शकत. कधी कधी करते, जर मी फ्री असेल तर लगेच मी ओपन करून करते, कधी कधी नाही करू शकत, तर समजून घ्या. आणि आता मला किचन साफ करायचं राहिलंय. ऍक्च्युली दुपारी जेवल्यानंतर लगेच मी झोपले आणि काय झालं म्हणजे बरी ना सकाळी 7:30 उठली होती आणि आता ना इतकी गरमी वाढली नाही तर आम्ही जर तिला झोक्यात झोपलो तर ना त्या झोक्यात पण म्हणजे त्या सीटमध्ये पण खालतून गरमी दिली कारण ती एकदम गादीची आहे ना. सो आम्ही ना त्याच्यावर एक हे टाकतो जसं की स्काफ वगैरे की जेणेकरून तिला गरमी नाही राहणार परीला, नंतर तिला लागते तर तिच्या पाठीवर पण घामळं झालं. पण आईने मला स्ट्रिक्टली सांगितलं की तिला झोक्यात नाही झोपवायचं, तर दुपारी तिला घेऊन झोपायचं. तिचं बंद झालं नाटक, झोका हलवत बसण्यापेक्षा तिला याच्या जवळ घेऊन झोपायचं. तर मी बोलली ठीक आहे. तर मग आज मी काय केलं, तिला सकाळी झोपण्याची गडबडच नाही केली, म्हणजे 10-11 जे मी तिला झोपवते ना ते केलंच नाही. म्हणली काय झोपणार नाही, तिला खेळू दिलं चांगलं आणि मग 12:30 बरोबर झोपायला आली. तो पण आमचे जेवण वगैरे झाले होते कारण मी सकाळी उठली ना की फटाफट कामं करून घेते, एकीकडे परीचा नाश्ता म्हणा किंवा काय असेल ते, एकीकडे कुकर लावते. कुकर मी ना सगळ्यात पहिले लावते, म्हणजे की चहा नाश्ता वगैरे झाला ना की जर मी किचनमध्ये रंगाळत असेल ना म्हणजे काय करायसाठी की तेवढंच मी कुकर लावून टाकते. कारण कुकर लागला ना की आपलं एक अर्धं काम कमी होऊन जातं, म्हणजे डाळ भात झाले बाबा तर काय फक्त डाळीला फोडणीच द्यायची. मग मी पहिलं काम कुकर लावायचं करते. सो मग जेवण होऊन गेलं तर 12:30 आणि तोपर्यंत परी पण मग झोपायला आली होती. तिला घेतला नाही म्हणजे 12:15 आली मी आतमध्ये, 12:30 झोपून गेली मी. मी पहिले झोपली, परी नाही झोपली. मग आज परीला बाहेर घेऊन गेले, तिला झोक्यामध्ये झोपवलं थोडा वेळ. मग त्यानंतर मला वाटतं 1-1.5 काहीतरी आणून दिलं परत आणि मग तिला बाजूला झोपवलं तर झोपली मध्ये, तर अजूनपर्यंत झोपली. आता काहीतरी परत झोपणार नाही, आता डायरेक्ट रात्री सुरू झालेलं ठीक आहे. तर माहित नाही आता किती वेळ झोपते. तर मला आता किचन साफ करायचं राहिलंय, भांडे पण नाही घासले जसं मी सांगितलं की जेवली आणि लगेच मी झोपली आणि मस्त झोप झाली. म्हणजे इतकं छान वाटतं आणि एकदम रिलॅक्स फील होते. आणि खरं सांगू दुपारची झोप ना खूप छान असते. आपण जर दुपारी झोप घेतली ना तर आपल्याला एकदम छान फील होतं. आणि कसं असतं ना रात्री आपण कसं कधी जागतो कधी मोबाईलमध्ये या त्या, दुपारी झोप भेटायला पाहिजे. मला रोज नाही भेटत पण आज भेटली तर भारी वाटलं. तर तेच. आणि आता बघते मी काय आहे काय नाही, किचन साफ करते. काय ना मला सवय आहे की किचन म्हणजे आपण जे जेवण बनवतो ना ते मी छोट्या वाडग्यांमध्ये वगैरे काढून घेते, पण आज मी ते पण नाही केलं. डाळ कुकरमध्ये शिजून तशीच अजून नाही, म्हणजे झाकण वगैरे लावून ठेवलंय पण काढून ठेवते ना तसं काढून पण नाही ठेवलंय. तर आता सगळं काढून छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढते म्हणजे वाडग्यांमध्ये वगैरे, आणि किचनही साफ करते, भांडे पण घासते, त्यानंतर मस्त चहा ठेवते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर.
आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली तर आज मी जो व्हिडिओ शेअर केला आहे मराठी चॅनलवरच खजूरवेणी म्हणजे फ्रंट हेअरस्टाईलचा तर त्यात एवढं क्लिअर हेअरस्टाईल्स नाही आलेत मला माहिती आहे पण म्हणजे फर्स्ट वाली चांगली आली सेकंड ती काही क्लिअर नाही आली आहे तर तुम्ही गडबड करू नये त्यामुळे तर मला जर जमले ना तर मी अजून चांगली हेअरस्टाईल नक्की शेअर करेल तर तुम्ही नसाल बघितलं तरी जाऊन बघा आणि बघितले असेल तर थँक्यू सो मच हेच मला बोलायचं राहिलं होतं तर चल आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. हे गाईज तर आता वाजले 4:30 आणि परी मॅडम उठली होती त्यावेळेस मी बोलली मी आता राम किचन साफ करते पण मी त्यानंतर परी उठली तुला काहीतरी खाऊ घालायचं प्रयत्न केला पण काय मॅडम खाते आणि आता ओरडते ती बघते एकटी चले सो आता मी किचन साफ करते तर परीला तर आज सांगाल थोडा वेळ आणि मी किचन साफ करते तर बोलता बोलता 4:30 वाजून गेले थोड्या वेळ म्हणजे अशी खेळ बसून उठली जाय मी सगळं करता करता तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. तुला कॅमेरा लय आवडतो पट्टे वेरी जट्टम विठ्ठल विठ्ठल जय रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे गाईज तर आत्ता वाजली 6:30 आणि परीला मी गॅलरीत घेऊन बसली थोड्या वेळ कारण की 6 थोडं गॅलरीत बसली तर ठीक वाटतं त्यानंतर नाही बसत मी 6:30-7:45 मी विंडो बंद करते मी सो त्यानंतर नाही बसत आणि सकाळी आम्ही एकदा परीला गॅलरीत घेऊन बसतो आणि माझं सर्व काम झालंय किचन साफ करून झालंय डाळ शिजवायला ठेवली होती मी सकाळची ना माझी कोबीची भाजी आणि चपाती होती थोडी आणि थोडासा राईस पण होता पण डाळ संपलेली सो मी वरण बनवायसाठी डाळ शिजवली वरण बनवून आणि ना राज आणि मी पिक्चर बघते जॉली LLB हां जॉली LLB बघते छान पिक्चर आहे तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा काही काही पिक्चर किती छान छान आहे ना मी कधी बघितले नव्हते पण आता छान वाटते बघायला त्यामुळे तर ते झाले आमच्या इथे बाहेर कधी कधी मस्त हवा येते आणि खाली राज घेऊन जायला नाही म्हणता पडलं नाही खाली इतकी सुसाट हवा सुटली असते ना मजा येते म्हणजे आज खाली ना आमच्या इथे कुत्रे पण आहेत थोडेसे त्यामुळे मला भीती वाटते आणि राजला बोलले आपण सगळे जाऊ तुम्ही राज म्हणतो परेल ना कोण होऊन जाईल म्हणून मग नाही बोलतं सो त्याच्यामुळे राहतो नाही तर जाऊ शकतो असं नाही नाही पण राजाला नको परेल नको तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळा नंतर तुम्ही बब्बू हे गाईज तर आत्ता वाजले 6:30 आणि मी ना अमेझॉनवर एक नट्स ऑर्डर केली होती आता वाट पौर्णिमेच त्यासाठी तर ती आत्ताच आली सर खाली परी सो थांबाय तर हे बघा खूप छान आहे ना मला खूप आवडली तर मी अमेझॉनवरनं मागवली होती आणि खूप स्वस्तात मस्त मिळाली तर ना मी सांगू काय म्हणत होती हा मी दुकानात जाऊन घेणार होते पण मी विचार केला मी आता खालची कुठे जाणार ना त्यामुळे मी अमेझॉनवरनं ऑर्डर केली तर मस्त आहे मी वटक पौर्णिमेला घालून त्यावेळेस दाखवते तुम्हाला तर ना बाई माझी ना तर मी विचार करते या ब्लॉगचा मेकच करते तर मला फक्त नंतरचे काम आहे म्हणजे की किचन साफ करायचं आणि परी आंघोळ घालायची आंघोळ करायची ब्रेड लावायची सगळं तर मी विचार करते या ब्लॉग तरी मी इथेच करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर तर इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.